जय जिनेंद्र विद्यार्थी मित्रांनो, बघा दैनंदिन जीवनामध्ये आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करत असतो? सगळेजण विविध कृती करत असतो। मग कृती आपल्याला वेगवेगळ्या कृती करत असताना ती कृती नेमकी कशाबद्दल आहे किंवा काय आहे ते सुद्धा आपल्याला काय करता येते, ओळखता येते। मग ही कृती ओळखता आपल्याला येते आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण वेगवेगळी वाक्य बोलत असतो। मग हे वाक्य बोलत असताना काही व्याकरण दृष्ट्या नियम असतात, त्या व्याकरणाचा आपण आधार घेऊन वाक्य रचना करायची असते, वाक्य तयार करायचे असते, ते त्याचं लेखन करायचं असते। शिवाय एखादी कृती असते, ती कृती आपल्याला काय नेमकी कशाची आहे ती ओळखता आली पाहिजे आणि ओळखत असताना जे वाक्य आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे। समजा सोहम बसला आहे, मग सोहम एका ठिकाणी बसलाय, समजा खुर्चीवरती सोहम बसलाय, मग ही कृती आपल्याला सोहमची कृती काय आहे किंवा नेमका काय करत आहे आपल्याला सांगायचं आहे आपल्या तोंडून। तर सोहम खुर्चीवरती बसला आहे असं व्यवस्थित आपल्याला सांगता आलं पाहिजे। काय बसलाय, तो, तिथे, खुर्चीवरती, ही वाक्यरचना चुकीची आहे। मग व्यवस्थित वाक्यरचना करण्यासाठी जे व्याकरणाचे नियम आहेत त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत। मग बघा आपल्या व्याकरणामध्ये सर्वप्रथम आहे नाम। नाम म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूला किंवा पदार्थास किंवा सजीव, ज्यात जीव आहे तो सजीव किंवा निर्जीव। निर्जीव म्हणजे काय? ज्याच्यामध्ये जीव नाही, जो हालचाल करू शकत नाही तो निर्जीव। वस्तूंना दिलेले नाम म्हणजे नाम। बघा म्हणजे नाम, एखादी वस्तू ती सजीव असो वा निर्जीव असो, सजीव म्हणजे ज्यात जीव आहे, जो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो, हालचाल करू शकतो, खाऊ शकतो, पिऊ शकतो, तो सजीव। आणि निर्जीव, निर्जीव म्हणजे काय? ज्याच्यामध्ये जीव नाही, तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, हालचाल करू शकत नाही, तो निर्जीव। त्या वस्तूंना दिलेले नाव म्हणजे नाम। बघा नाम म्हणजे काय? एखाद्या वस्तूला दिलेले नाव। आता सजीव निर्जीव तुम्हाला पटकन लक्षात येईल नाही, ते आपल्याला तिसरीला शिकायचंच आहे, पण एखाद्या वस्तूला दिलेले नाव। आता आपल्या वर्गामध्ये बघा वेगवेगळी मुलं आहेत, मुली आहेत, त्या प्रत्येकांना वेगवेगळी नाव आहेत। काही ठराविकच नाव आपल्या वर्गात आहेत की एकसारखी आहेत। समर्थ म्हटल्यानंतर आपल्या वर्गात तीन समर्थ आहे, समर्थ साळुंके, समर्थ उपारटी, अशा प्रकारे त्यांचं काय केलेलं आहे आडनावावरून आपण मग आपल्या लक्षात येतात। तसंच हे काय झाले सजीव झाड। आता वेगवेगळी झाडं असतात, याच्यामध्ये कोणकोणती? आंब्याचं झाड, आणखीन कशाचं? आंब्याचं झाड, बरोबर आहे सांगा, आंब्याचं झाड असू शकते, वेगवेगळ्या फुलांची झाडे असू शकतात। ह्या वेगवेगळ्या फुलांच्या झाडांना सुद्धा नाव असतात, गुलाबाचं झाड, चमेलीचं झाड वगैरे अशी नावं दिलेली असतात। हे आपल्याला ओळखता येते, तर त्यांना अगदी अगदी पूर्वीपासून आंब्याचं झाड हे आहे म्हणून ओळखलं जातं। सीताफळचं झाड, ज्याला सीताफळ लागतं, सीते फळ लागतं त्याला आपण सीताफळ असं आपण म्हणतो। तसेच आपल्या जवळ तुम्ही घरी आहात, तुमच्या अवतीभोवती काय काय आहे बघा बरं, ऑब्झर्वेशन करा। घरी तुमच्या भरपूर वस्तू आहे, याच्यामध्ये टेबल आहे, खुर्ची आहे, कपाट आहे, या वस्तूंना सुद्धा नाव दिलेलं आहे। त्या नावाने आपण अमुक अमुक वस्तू आहे असं ओळखू शकतो आपण। समजा तुम्हाला आई म्हणते की रोहन खुर्चीवरती वाटी आहे ती घेऊन ये। खुर्ची नेमकं काय आहे ते तुम्हाला माहीत आहे, वाटी नेमकं कशाच म्हणायचं ते माहीत आहे, त्यामुळे तुम्ही कृती पटकन करू शकता। मग तर हे आपलं झालं नाम। त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते सर्वनाम। सर्वनाम म्हणजे ने
असतात. त्याच्यामध्ये दर्शक, प्रश्नार्थक, अनिश्चित असे पुरुषवाचक असे वेगवेगळे सर्वनामाचे प्रकार पडतात. पण आपल्याला तेवढा खोल अभ्यास आता करायचा नाहीये. तर सर्वनाम म्हणजे काय हे आपल्याला थोडक्यात जाणून घ्यायचं आहे. किंवा कृती करत असताना एखादी व्यक्ती, मुलगी किंवा मुलगा एखादी कृती करत असते तेव्हा आपण म्हणतो सीमा धावत आहे, गीता गात आहे. तर त्या व्यक्तींना ठराविक एक वेगळ्या शब्दाने आपण बोलवत असतो, उद्बोधन करत असतो. म्हणजे नामाऐवजी वापरले जाणारे शब्द याला काय म्हणायचं? सर्व नाम म्हणायचं. ह्याच्यामध्ये तो, ती, ते, आम्ही, आपण हे सगळे काय आहेत? सर्वनाम आहेत. समजा नाम, नाम काय आहे? रूपाली अभ्यास करत आहे. हे काय झालेलं आहे? नाम झालेलं आहे. बघा, रूपा, रूपालीला आपण थोडक्यात रूपा अभ्यास करते. हे काय झालं? रूपा हे तिचं नाम झालं. मग सर्वनामामध्ये काय करायचं आहे? नामाऐवजी ही काय करायचंय? आपल्याला शब्द वापरायची आहे. थोडक्यात ही अक्षर वापरून आपल्याला सर्वनाम तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये रूपा, रूपा ही कोण आहे? मुलगी आहे, स्त्रीलिंग आहे. मग स्त्रीलिंगला आपण वापरत असताना काय वापरणार आहे? तो अभ्यास करत आहे म्हणणार आहे काय? रूपा ही मुलगी आहे म्हणून आपण काय वापरणार आहे तिला? ती हे सर्वनाम वापरणार आहे. मग या ठिकाणी वाक्य कसं बनू शकते? ती अभ्यास करते. समजा आपण सगळेजण वर्गातले काय करणार आहोत? एखादा खेळ खेळणार आहोत, गोल खो खो किंवा फुटबॉल वगैरे खेळणार आहोत. मग ह्याच्यामध्ये आपण म्हणायचं काय? शार्वी चल, शरीर चल, सूर्या, पद्मज, विराट सगळ्यांची नावं घ्यायची काय? नाही. तर मी काय म्हणत असते? आज आपण शारीरिक शिक्षणच्या तासाला गोल खो खो खेळणार आहोत, फुटबॉल खेळणार आहोत किंवा व्यायाम प्रकार आपण करायचा आहोत, चला ग्राउंड वरती, असं म्हणायचं. आपण वापरलेले आहे मी. या ठिकाणी काय वापरलेले आहे? सर्वनाम. आपण ज्या वेळेस नाम सर्वांचं घेणे, नाव घेणे शक्य नाही, त्यावेळेस सर्वनाम या व्याकरणाचा आपल्याला काय करायचा आहे? वापर करायचा आहे, उपयोग करायचा आहे. सर्वनामामध्ये मी, आम्ही, आपण, स्वतः, जो, तो, ती हे सर्व काय येतात? या शब्दांचा समावेश होत असतो. बघा, या ठिकाणी भाषेच्या पुस्तकामध्ये पान नंबर 50 वरती कृती ओळखूया लिहूया याच्यामध्ये मुलांचा, मुलींचा वेगवेगळ्या कृती करत असताना समावेश केलेला आहे. आणि ती मुलगी आहे, पुरुषवाचक आहे की स्त्रीवाचक आहे ते ओळखायचं आहे. आणि त्याला अनुसरून येणारे सर्वनाम आपल्याला त्या ठिकाणी जोडायची आहे. चित्रातील कृती बघून तो मुलगा काय करतो, ती मुलगी काय करते ते लिहायचं. तो आणि ती या ठिकाणी काय आहेत? हे सर्वनाम आहे. बघा बाळांनो, तो आणि ती, हे तो आणि ती हे काय आहेत? सर्वनाम आहेत. मग पहिल्या चित्रामध्ये मुलगा आहे, तो पुरुष आहे, पुरुषवाचक आहे म्हणून तो धावतो या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये बघा, ही मुलगी आहे, ही कदाचित गाणं गात असेल, कारण हे गाणं गात असलेलं जे चिन्ह आहे ती चिन्ह या ठिकाणी आहेत. बघा, आनंदाने उड्या मारत आहे. मुलगी, मुलगी असेल तर आपण मुलगीला तो म्हणायचं काय? नाही. ती उड्या मारते किंवा ती गाते असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर हा मुलगा आहे, पुरुष आहे, तो खुर्चीवरती पुस्तक घेऊन बसला आहे म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं? आपण तो वाचतो किंवा तो वाचत बसला आहे असं पूर्ण वाक्य सुद्धा होऊ शकतं.
थोडक्यात काय करायचं त्याची कृती काय आहे तर वाचन करताची त्याची कृती आहे म्हणून काय म्हणायचं आपण तो वाचतो। त्यानंतर ही मुलगी धावते, ही मुलगी धावते म्हणून या ठिकाणी काय दिलेला आहे ती धावते। त्यानंतर हा मुलगा आहे बघा। आता वरती जी मुलगी जी कृती केलेली आहे मुलाने तीच कृती खाली केलेली आहे। तो गातो किंवा तो गातोच आहे, तो गातो बघा तो गातो। त्यानंतर पुढे मुलगी आता वाचत बसलेली आहे म्हणून काय म्हणायचं ती वाचते म्हणायचं, ती काय म्हणायचं ती वाचते। आणि या ठिकाणी मुलगा आहे म्हणून तो वाचतो या ठिकाणी लावायचं आहे। या ठिकाणी स्वाध्याय आहे पहा। खालील रिकाम्या जागेत योग्य शब्द लिही, तुम्हाला शब्द लिहायला सांगितलेले आहेत, स्वतः वाक्य रचना बनवायची आहे। थोडं अर्ध वाक्य दिलेलं आहे ते वाक्य तुम्ही काय करायचंय पूर्ण करायचं आहे। याच्यामध्ये अ मध्ये आहे बघा, अ मध्ये आहे मी सकाळी लवकर, मुलगा असेल तर काय करणार आहे उठतो लिहिणार आहे, आणि मुलगी असेल तर उठते एवढंच लिहिणार आहे। मंगल आमध्ये मंगल शाळेत। आता या ठिकाणी काय वेगवेगळी वाक्य होऊ शकतात बघा, मंगल शाळेत आहे हे पण होऊ शकतो, मंगल शाळेत गेली, मंगल शाळेत होती, हे काळ आहेत, काळाचे प्रकार आपल्याला नंतर शिकायचंय, पण या ठिकाणी योग्य शब्द तुम्ही स्वतः तयार करायचा आणि लिहायचं। मंगल शाळेत आहे किंवा गेली, आता मुलगी आहे म्हणून गेली आपण या ठिकाणी वापरलेला आहे, मुलगा असेल तर गेला हा शब्द वापरला असता। त्यानंतर ई मध्ये वैशाली चेंडू पकड धर किंवा ठेव असंही आपण लिहू शकतो। ई मध्ये आजी कोथिंबीर घे दे। त्यानंतर पुढे कंसातील योग्य शब्द निवडायचे आहेत आणि वाक्य पूर्ण करायचे आहेत। याच्यामध्ये काढला आहे, खाल्ला विकली घेतला गेली हे काय दिलेले आहेत शब्द दिलेले आहेत, आणि या ठिकाणी या उतार्यामध्ये बसवायचे आहेत। याच्यामध्ये आज गुरुवार पूर्णविराम आहे, मी थांबलेली आहे बघा। गावचा बाजार, मग याच्यामध्ये वरील कोणती शब्द येऊ शकतील, खाल्ला काढला आहे, खाल्ला विकली घेतला गेले गावचा बाजार आहे हे येऊ शकते बघा। आज गुरुवार गावचा बाजार आहे। आई बाबा भाजी घेऊन बाजारात काय केले गेले, भाजी घेऊन बघा, भाजी घेऊन कदाचित त्यांच्या शेतातील भाजी असेल ती भाजी घेऊन विकण्यासाठी गेली असतील म्हणून या ठिकाणी काय म्हणायचंय बाजारला गेले, बाजारात जाऊन भाजी काय केलेली आहे विकलेली आहे, भाजी घेऊन बाजारात काय केलेले आहेत गेले, आणि बाजारात जाऊन भाजी विकली। मुलांसाठी त्यांनी खाऊ विकत काय केलेलं आहे वरती बघा काढला येणार आहे, आहे हा शब्द एक वापरलेला आहे, विकली या ठिकाणी वापरलेला आहे, गेली पण वापरलेला आहे, मग त्यांनी खाऊ विकत घेतला हा शब्द वापरायचा आहे। आणि घरी येताच पिशवीतील खाऊ काय करायचंय खाल्ला, सर्वांनी आनंदाने खाऊ खाल्ला, खाऊ बघा घरी येताच पिशवीतील खाऊ काढला आणि सर्वांनी आनंदाने खाऊ खाल्ला असं या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर बघा हे शब्द असेच पाटीवर लिहायचे आहेत, उ की उ
ऊस ऊ आणि वला दुसरा उकार बघा, हे शब्द बघा, वाचन करायचं आहे, वहीमध्ये लिहायचं आहे, आणि हा स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. धन्यवाद.